आणि औरंगाबादची एक महत्त्वाची बातमी आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भातली औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी लिमिटेड कंपनीच शहरामध्ये पाणीपुरवठा आता करणार आहे. सुप्रीम कोर्टाचा कंपनीला दिलासा मिळालेला आहे. महापालिकेनं हा करार रद्द केला होता, मात्र पालिकेच्या निर्णयाविरोधात कंपनीनं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती. आता 23 तारखेपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिलेत. त्याचबरोबर न्यायालयामध्ये गेलेल्या कंपनीला सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिलेला आहे. महत्त्वाची बातमी आहे. औरंगाबादकरांच्या पाणी पुरवठ्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे. सुप्रीम कोर्टानं या कंपनीला दिलासा दिलेला आहे आणि पालिकेनं जो करार केला होता तो एकतर्फी मोडला होता. या विरोधात कंपनी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली होती. औरंगाबादकरांच्या पाणी पुरवठ्याशी संबंधित ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सिटी वॉटर युटिलिटी ही कंपनी आहे आणि या कंपनीबरोबर औरंगाबाद महानगरपालिकेनं करार केला होता. मात्र या कंपनीला इथं काम करायला अडचणी येत होत्या. पालिकेनं एकतर्फी करार रद्द केला होता. याची कारणं काय हे कळू शकलं नसलं तरी देखील या सगळ्यामुळं व्यवस्थित पाणी पुरवठा औरंगाबादकरांना होण्याबाबतीत विलंब होत होता. बरंचसं काम या कंपनीनं केलेलं होतं आणि आता अखेर सुप्रीम कोर्टानं या कंपनीला दिलासा दिलेला आहे. ही कंपनीच पाणी पुरवठा करणार असल्याच्या निर्णयावरती सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं. महापालिकेच्या निर्णयाविरोधात कंपनी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली होती. सिटी वॉटर युटिलिटी लिमिटेड ही कंपनीच आता औरंगाबादमध्ये पाणी पुरवठा करणार. या सगळ्या संदर्भामध्ये रामदासभाई कदम यांच्याशी संपर्क करण्याचा आपण प्रयत्न करतोय, पण आत्ता आपल्याबरोबर खासदार चंद्रकांत खैरे आहेत, शिवसेनेचे नेते. खैरेसाहेब, स्वागत आपलं झी 24 तासमध्ये. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न औरंगाबादकरांच्या पाणी पुरवठ्याशी संबंधित. सिटी वॉटर युटिलिटीच्या बाजूने सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे. या कंपनीला आता काम करता येईल का औरंगाबादकरांच्या पाणी पुरवठ्याशी संबंधित हा प्रश्न आहे. ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने जर या कंपनीच्या बाजूने निर्णय दिला असेल जी, तर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना आयुक्तांनी काम करू दिलं पाहिजे जी. आयुक्तांचे खूप घाई चालले हो, आणि कोणाच्या तरी सांगण्यावरून ते मुद्दाम ही युटिलिटी कंपनी परत जावी असं तुमचं धोरण दिसत आहे. मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की मी या योजनेसाठी खूप मोठा प्रयत्न केला जी. आणि मी स्वतः त्या ठिकाणी मागच्या युपीए गव्हर्नमेंटच्या काळामध्ये बऱ्याच वेळेस म्हणजे 5 वर्ष मी संघर्ष केला, त्यावेळेस ही पैसा मिळाला. खरे साहेब, काय फायदा होणार आहे ही कंपनी जे काम करते त्यांना औरंगाबादकरांचा काय फायदा होणार आहे? नाही, ही कंपनी जी काम करते ना, एकतर काय माहिती आहे, कोणती योजना करत असताना तिला 2-4-5 वर्ष लागतात, तशी हिला पण 4-5 वर्ष लागतात. आता ही जर योजना बंद केली तर पुढे सुद्धा आपल्या महापालिकेला महापालिकेच्या आयुक्तांना असं वाटतं बुकार यांना की आम्ही लवकर ताबडतोब करूया, पण ते होणार नाही. कारण त्यांना ते एकटेच त्या ठिकाणी काम करतात, बाकी कोणीही त्या ठिकाणी साथ देत नाही आणि कोणाची मदतही मागत नाही, कोणाचं मार्गदर्शन पण घेत नाही. अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना विचारत नाही ही शोकांती काय म्हणून. परवाची सर्व नगरसेवकांनी त्यांना पूर्णपणे विरोध केला होता, घेराव टाकला होता आणि त्यांना सांगितलं की आम्हाला पाणी द्या. कारण काय, जनता संभाजीनगरची जनता काय म्हणते की जायकवाडी प्रोजेक्ट मध्ये 82% जर पाणी असेल तर आम्हाला 4 दिवसांआड पाणी का देता तुम्ही? खरं आम्हाला तुम्ही आधी द्या. आता ती अजून सर्व्हिस लाईन जी आहे ती पूर्ण झाली नाही, नाही तर ती तेही मिळालं असतं. पण तरी पण त्या ठिकाणी युटिलिटी कंपनीने दर 2 दिवसानंतर ती पाणी द्यायची आणि आता आणि सिस्टमॅटिकली त्यांचं काम सुरू झालं होतं. पण मुद्दाम त्या ठिकाणी काही मीडिया असेल, काही बाकीचे नतदस्त असतील, ते मुद्दाम काड्या करून त्या ठिकाणी ही योजना जी चंद्रकांत खैरे किंवा शिवसेनेने आणलेली आहे ती त्यांना नको आहे फक्त. आणि फक्त तेच कारण पाहून त्यांनी ते मुद्दाम ही योजना रद्द व्हावी म्हणून हा प्लॅन आहे. पण त्यांना समजत नाही, मला पाणी पाहिजे, माझ्या शहराच्या जनतेला पाणी पाहिजे. आणि मी माझी भूमिका हे की मी कष्ट करून त्या ठिकाणी खूप मंत्रा चकला चपला घासून त्या ठिकाणी मी ही योजना आणली. मला हे दुःख होतं की ही योजना मुद्दाम त्या ठिकाणी टाळमटोळी करून काही एनजीओ. पण आता कुठेतरी याच्यामध्ये आशेचा किरण आहे खरे साहेब. या कंपनीच्या बाजूने सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि आपण म्हणताय त्याप्रमाणे जर औरंगाबादकरांच्या हिताचं आहे असेल तर वॉटर युटिलिटी लिमिटेड कंपनीला आता काम करू द्यायला हरकत नसावी. आपण बोललात झी 24 तासशी, आपली सविस्तर प्रतिक्रिया दिलीत, आपले आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.